नमस्कार मंडळी, मी जया। आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी स्पेशल भाजी लाल भोपळा। याला कोणी कोहळ पण म्हणते, हे बघा। आणि यात मी टाकणार आहे चण्याची डाळ। तर चला पुढचे साहित्य बघूया। मी घेतलंय एक टोमॅटो, छोट्या वाटीने अर्धी वाटी डाळ घेतली आहे मी भिजलेली चण्याची, 5-6 कढीपत्ता व थोडं मी धण्याचे कोथिंबीरचे काड्या घेतले आहेत, 7-8 लसूण पाकळ्या, 2 छोटे चम्मच लाल तिखट, 1 छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच मसाला गरम मसाला, 1 छोटा चम्मच मी घेतला आहे धने पावडर व थोडंसं घेतलं आहे आपण मेथी दाणे, आणि त्यात टाकायसाठी आपण घेतलं आहे जिरं आणि मोहरी। तर चला कृतीकडे वळूया। आपण सर्वप्रथम लसूण पाकळ्या, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, कढीपत्ता व कोथिंबीरच्या काड्या आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। त्यानंतर आपण टोमॅटो पण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आपण गॅस पेटून घेऊया। यात 2 चम्मच तेल टाकूया। तेल छान तापू देऊया। आपलं तेल छान तापलंय, त्यात टाकू आपण जिरं मोहरी 1-1 चम्मच, त्यात टाकूया आपण मेथी दाणे। त्याला तळतळू देऊया। त्यात टाकूया आपण बारीक केलेला लसूण, त्याला छान होऊ देऊया। बघा आपला मसाला झाला आहे, छान तयार झाला आहे मस्तपैकी। यात टाकू आपण 1 चम्मच धनिया पावडर, 1 छोटा चम्मच गरम मसाला, थोडी हळद व 2 चम्मच लाल तिखट। यात टाकूया आपण 1 टोमॅटोची पेस्ट, 2 मिनटं होऊ दे। बघा आपला छान मसाला तयार झालाय, तेल छान कढईने सुटायला लागलं। यात टाकूया आपण लाल भोपळा किंवा कोहळं। गॅसचा पॉवर कमी करूया। मी घेतलाय 1 पाव कोहळं, यात टाकूया आपण अर्धी वाटी चण्याची डाळ। मग याला छान मिक्स करून घेऊया व 5 मिनटं वाफेवर होऊ देऊ। हे बघा आपली भाजी व्हायला आली आहे। यात टाकूया आपण आता गरम पाणी, 1 वाटी गरम पाणी टाकलंय मी। एक वाटी गरम पाणी टाकले, त्यात मी टाकणार आहे 1 चम्मच मीठ व आपण हिला आता 5 मिनटं भाजी शिजू देऊया। 5-7 मिनटं भाजी आपली शिजणार आहे।
ही बघा आपली भाजी तयार आहे मस्त पैकी छान कलर आला आहे आपल्या भाजीला बघा ग्रेवी पण मस्त आली आहे भाजी शिजून तयार झाली आहे हे बघा यात पेरूया आपण थोडं कोथिंबीर आपण गॅस बंद करून घेऊया यात टाकूया आपण थोडं कोथिंबीर आपली भाजी तयार खाण्यासाठी माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद.